आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. वर कितीही हालचाली झाल्या तरी मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल, असं वक्तव्य खासदार नवनीत राणे यांनी केलं आहे. राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटत नाही, त्यात मात्र वर कितीही हालचाली झाल्या तरी आज रात्रीपर्यंत राज्यात भाजपाचाच मुख्यमंत्री बनेल असा विश्वास अमरावतीचे खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्याच नेतृत्वाचं सरकार स्थापन होईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील असाही दावा त्यांनी केला. विकासाच्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस हे सक्षम मुख्यमंत्री आहेत. आज सायंकाळपर्यंत सत्ता स्थापनेचा तिढा सुटेल असंही त्या म्हणाल्या. वाटते की त्यांना त्यांचं पद हवं आहे, मला माझे कामं हवं आहे. तर त्यांचा इंटरेस्ट तो खुर्चीसाठी आहे, माझा इंटरेस्ट माझे लोकांना सुविधा देण्यासाठी आहे. ते मोठे लोकांनी, नेत्यांनी, मोठे नेत्यांनी त्यांचे जे सत्ता स्थापण्याची बाबती जे विषय आहे त्यांनी ते करावं. आणि आमच्यासारखे लोक आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या लोकांसाठी काय करू शकतात ते आम्ही नक्की करणार आहे. आणि या वरच्या पातळीवर काय वेळ इथे तिथे होईल पण हे नक्की आहे. जे CM बसणार आहे ते BJP चेच बसणार आहे, एवढं श्युअरिटी मी तुम्हाला देऊ शकते. आज जरी काही झालं संध्याकाळीपर्यंत तुम्ही सुद्धा सांगू शकतात, तर त्या पदावर नक्की आमचे देवेंद्र फडणवीस साहेब बसतात एवढा नक्की मी तुम्हाला सांगू शकते. त्याच्यावर मी काही सांगू शकते. शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करत आहे, महाआघाडीचं समर्थन त्यांना मिळतं असं वाटतं. पोरच असतात आणि आमदार रवी राणा यांनी सुद्धा महाआघाडीचं समर्थन घेतलं, यावर कशी बसणार आहे? कशी बसीन कशी? राज्यपालांनी त्यांना एक दिवसाचा वेळ दिलेला आहे की त्यांनी त्यांचं मेजॉरिटी प्रूफ करून दाखवा. मला वाटतं मेजॉरिटी जर असली तर कोणी स्थापना करू शकते, पण असली पाहिजे मेजॉरिटी. ती पाहिजे माझ्यापाशी की माझ्यापाशी मेजॉरिटी आणि मी बसू शकते. आज संध्याकाळीपर्यंत जास्त वेळ नाही आहे, तर आपण सगळे पाहिलं पाहिजे की काय होणार आहे संध्याकाळीपर्यंत. भाजप सत्ता स्थापनेचा दावा करत आहे, तुम्ही करत आहात, कुठल्या बेसिसवर करत आहात, काय ठोस असं आहे भाजपकडे? मला वाटते की त्यांना त्यांचं CM बनवणं हा राज्यासाठी खूप फायद्याचा राहणार आहे, कारण की केंद्रात त्यांची सत्ता आहे आणि राज्यात जर त्यांची सत्ता राहिली तर आमचे महाराष्ट्राचे लोकांची, जनताची, शेतकऱ्यांची, इकडे राहणारे प्रत्येक युवा वर्ग ज्यांना रोजगाराची गरज आहे त्यांच्यासाठी BJP चं CM हा बसला पाहिजे. कारण की दोन्हीकडनं जर बरोबरीचं प्रत्येक गोष्टीचं निर्णय झालं तर हा महाराष्ट्रासाठी आणि जनतेसाठी खूप फायद्याचा राहणार आहे. म्हणून आमची अपेक्षा आणि आमची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस हाच CM पदावर बसल्या पाहिजे आणि याच्यानंतर फक्त त्यांचा फायदा नाही, हा जनतेचा फायदा होणार आहे. म्हणून आमची इच्छा की तेच बसले पाहिजे. म्हणून